बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये मी आमदार असताना आणि आमचं सरकार असताना आपला गाव आपल्याला असते या योजनेअंतर्गत जवळजवळ 11.5 कोटी रुपयांचे कामं निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अगोदरच सगळ्या झाले होते. कामाला सुरुवात करायच्या वेळी आचारसंहिता असल्याकडे काम चालू झाले होते, ते आता चालू होतील आणि ती कामं कुठले कुठले आहेत ते संपूर्ण माहिती या पत्रकामध्ये आहे आणि हे पत्रक सरकारच्याकडनं आणि संबंधित खात्याकडनं मी पत्र मागून घेतलं आहे की जर पाठपुरावा असेल नंतर ज्याबद्दल जे प्रस्तावने गेले की कुठे कुठे गेलेले आहेत नंतर ॲक्शन प्लॅन त्याबद्दल कमिटीच्या मीटिंग असतील त्या सगळी पूर्ण माहिती म्हणजे आराखडा तयार करायच्या अगोदरपासून प्रपोजल रेडी करून ॲक्शन प्लॅन करून नंतर त्याला टेक्निकल सँक्शन असतील हे काही गोष्टी त्याला संबंधित असलेले आहेत ते सगळे त्याच्यामध्ये माहिती आम्ही उपलब्ध करून घेतलेलं आहे आणि ते काही माहिती आपल्याकडे उपलब्ध करून दिलेलं आहे. मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं की दक्षिण मतदारसंघामध्ये जे आपल्या भागातील ह्या रस्ते गाव जी काही गावं आहेत नागरिकांनी याचा उपयोग करून घ्यावं आणि भविष्यकाळात रस्तेसुद्धा व्यवस्थित ठेवण्या दृष्टिकोनातून आपलं सुद्धा जबाबदारी पार पडावं हे म्हणजे सरकार असेल की असेल हे आपले एक मानसिकता आपण निर्माण करून घेतलं पाहिजे. बेळगाव दक्षिण मतक्षेत्रामध्ये ನಾನು ಶಾಸಕನಿದ್ದಾಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಸುಮಾರು 11.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ನಮ್ಮ ರಸ್ತೆ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ರಸ್ತೆ ಸುಮಾರು 16 ರಸ್ತೆಗಳನ್ನು 11.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಚಾರ ಸಂಹಿತೆ ಇದ್ದಾಗ ಇದು ಕೆಲಸ ಆಗಲಿಲ್ಲ. ಈ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಇಲಾಖೆಗೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಜನರಿಗೆ ಒದಗಿಸುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ನಾಯಿಗಳನ್ನು ತಂದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಸುಮಾರು ಈ 16 ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನು ತಯಾರು ಮಾಡುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅದು ಪ್ರಪೋಸಲ್ ರೆಡಿ ಮಾಡೋದಿರ್ಬೋದು, ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಸ್ಕ್ರಿಪ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಕಮಿಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಇದರ ತಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಇದ್ರು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಈ ಕಾಮಗಾರಿ ಅವಾಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಬೇಕಾಯಿತು. ಆದರೆ ಚುನಾವಣೆ ಮತ್ತು ಆಚಾರ ಸಂಹಿತೆ ಮತ್ತು ಚುನಾವಣೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಆಗಿಲ್ಲ. ಈ ಕಾಮಗಾರಿ ಬೇಗ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ ಆ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಮುಖಾಂತರ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಈ ಭಾಗದ ಏನು ಈ ರಸ್ತೆಗಳೆಲ್ಲ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತದೆ ಆ ಭಾಗದ ಜನರಿಗೆ ಇಷ್ಟೇ ವಿನಂತಿತ ಮುಖಾಂತರ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ರಸ್ತೆಗಳು ನಿರ್ಮಾಣ ಆದಂತರ ಅದನ್ನು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಜವಾಬ್ದಾರಿ ಸಹ ಆ ಭಾಗದ ರೈತರು ಇರ್ಬೋದು ನಾಗರಿಕರು ಅವ್ರ ಜವಾಬ್ದಾರಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ಆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಅವರು ಪಾರ मी विजय गुरुजी राहणार येळुरा तालुका जिल्हा बेळगाव. तर गेल्या 40 वर्षांमध्ये या संपूर्ण दक्षिण मत क्षेत्राचा भाग जो आहे तो विकासापासून वंचित होता आणि मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार अभय पटेल साहेब ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला खऱ्या अर्थानं या भागामध्ये संपूर्ण दक्षिण मत क्षेत्रात एक विकासाची गंगा साहेबांनी आणली आणि या दक्षिण संपूर्ण दक्षिण मत क्षेत्राचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करून टाकला. त्यामध्ये येळूर गावामध्ये पण भरपूर अशी विकासाची कामं साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि आता मागील ह्या गेल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेमुळे थोडी कामं थांबून राहिलेली होती, मंजुरीला साहेबांनी घातलेली कामं थोडी थांबून राहिलेली होती आणि ती आता साहेबांनी ती कामं उर्वरित कामं जी आहेत संपूर्ण दक्षिण क्षेत्रामधील ती कामं मंजूर करून घेतलेली आहेत. त्याबद्दल आम्ही प्रथमतः येळूरवासीय इथं आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते इथं आलेलो आहोत. प्रथमतः आम्ही माननीय आमदार अभय पटेल साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्ही अधिकाऱ्यांना गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना सूचित करू इच्छितो की ती राहिलेली मंजूर झालेली अभय पटेल साहेबांची जी कामं होती ती लवकरात लवकर सुरुवात करून त्या कामांना चालना द्यावी अशी आम्ही आमची समस्त नागरिकांची येळूरवासियांची मागणी आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये या येळूर भागामध्ये विकासापासून संपूर्णपणे हा गाव आलत होता आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रथमतः अभय पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागामध्ये निवडून आले आणि निवडून आल्यानंतर अगदी पहिल्या दिवशी येळूरच्या मुख्य रस्त्याला भेट देऊन येळूर ते वडगाव हा 5 किलोमीटरचा रस्ता त्याने पूर्ण केला. त्यानंतर येळूर गावातील
अंतर्गत रस्ते त्यांच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करून त्या रस्त्याची सुद्धा निर्मिती आमदार आफेपडे साहेब यांनी केली. त्याच्याबरोबर येळुगावमधील लक्ष्मी तलाव, कुतुब तलाव, मंगाई तलाव या तलावांची निर्मिती आफेपडे साहेबांच्या कालावधी पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर येळुगावमध्ये ज्या कूपनलिका आहेत त्या कूपनलिकांना पाण्याची सोय करून देण्यासाठी जवळपास 12 कूपेलना मोटर आणि टाकीची सोय माननीय आमदार आफेपडे साहेब यांच्या कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे. यानंतर ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आमदार आफेपडे साहेबांनी काही कामं मंजूर केली होती ती आचारसंहितेमुळे होऊ शकली नाही. ती उर्वरित कामे सुद्धा आताच ताबडतोब कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एकंदरीत गेल्या 40 वर्षापासून वंचित राहिलेला येळुगाव आज सर्वतोपरी खऱ्या अर्थानं या येळुगावात माननीय आमदार आफेपडे साहेब यांच्या वतीनं विकासाची गंगा आली असं म्हटलं तरी का अवघड होणार नाही.